जयंत पाटलांच्या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादीने कराडमध्ये देखील आंदोलन केलेलं आहे। कराडमधल्या तहसील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि ईडीच्या आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। पूर्ण खात्री आहे यातून निष्पन्न काहीच होणार नाही। कायद्याची लढाई लढायला जयंत पाटील साहेब समर्थ आहेतच, परंतु प्रश्न हा आहे की कायद्यांचा गैरवापर करून स्वार्थी राजकारण करणं, कायद्याचं पायमल्ली करून लोकांना धमकवणं, लोकशाहीचा आवाज दाबणं, हा जो प्रयत्न सातत्यानं चालू आहे त्याच्याविरुद्ध कुठंतरी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातले सर्व कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या तालुक्यात त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात निषेध नोंदवत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी कारवाई विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। यावेळी कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भाजप आणि ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। परिसर अक्षरशः दणाणून सोडलाय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात केला। आम्हाला भाजप सरकारला एवढं चांगलं म्हणणं आहे की देशात खऱ्या अर्थानं आज लोकशाही धोक्यात आलेली आहे। आज ह्याच्या आधी पण 70 वर्ष काँग्रेस सरकारने या देशावर राज्य केलं, पण असली इतकी टोकाचं राजकारण आणि इतका टोकाचा संघर्ष त्यांनी कधीही केलेला नाही। राजकारणात नेहमी एक प्रकारची मैत्रीपूर्व संबंध प्रत्येकाने जपलेले आहेत, पण आता जे चालू आहे हे लोकशाही मोडून काढायचं काम या पद्धतीनं भाजप सरकारचं सुरू आहे। आणि जर हे थांबलं नाही तर येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये भाजप सरकारला जो कर्नाटकच्या जनतेनं जो कौल दिलेला आहे हाच कौल संपूर्ण देशामध्ये आहे। फक्त लोक निवडणूक यायची वाट बघत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांना या ठिकाणी ईडीची नोटीस आली होती, याचा आम्ही सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसमधून निषेध करतो। या ठिकाणी फौजदाराचा हवालदार झालाय हे शब्द जरा जास्त जोमलेले दिसतात या ठिकाणी बीजेपीवाल्यांना, त्यामुळे त्यांनी नोटीस पाठवलेली आहे। आणि या असल्या नोटीसला राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही कधीही असल्या नोटीसांना भीक घालत नाही आणि आम्ही यापुढेही यापेक्षा अधिक जोमाने काम करणार आहे, एवढं बीजेपीवाल्यांना फक्त ध्यानात असू दे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सध्या चौकशी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत आणि आंदोलन देखील करत आहेत। आज सांगलीमध्येही राष्ट्रवादी कार्यालयासमोर जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले। यावेळी ईडीच्या आणि भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय देसाई यांनी। त्या राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री नामदार जयंत पाटील साहेब यांच्यावर आज जे ईडी कार्यालयाने चौकशीचं नोटीस पाठवलेलं आहे त्याचं सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आपण पाहिलेलं आहे की कशा पद्धतीनं उद्रेक होताना पाहिलेला आहे आणि असंच जर का कारवाई सुरू राहिली तर हा उद्रेक आणखीन तीव्र करण्याचा निर्धार या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। जयंत पाटील यांना ईडी चौकशीसाठी बोलावल्यामुळे नागपुरात देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। संविधान चौकात कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात येते। ईडी आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी सुरू आहे। यावेळी पक्ष तोडण्यासाठी हा भाजपचा डाव असल्याचा आरोप देखील करण्यात आला। केंद्रामध्ये भाजपचं जेव्हापासून शासन आलेलं आहे तेव्हापासून ह्या ज्या ईडी सारख्या CBI सारख्या इन्कम टॅक्स सारख्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून बाकीच्या आमच्या नेतेमंडळींना त्रास देण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्याच्या निमित्तानं आज परवाच्या दिवशी जयंत पाटील साहेबांना त्यांनी एक नोटीस दिलेला समन्स केलेला आहे। अशा पद्धतीचं समन्स देऊ आज आम्हा लोकांना बदनाम करण्याचं काम केंद्र शासन करत आहे। आम्ही त्यानिमित्ताने आम्ही सगळे राष्ट्रवादीचे पक्षाचे पदाधिकारी आज आंदोलन करत आहे की हे ज्या चुकीच्या पद्धतीनं ज्या ईडीचे नोटीस देऊन जो त्रास देण्याचं काम केंद्र शासनानं चालवलेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळे लोक उभे आहोत। लोकशाही मराठी ऐका।